इंग्लंडमध्ये हिंदूंविरोधात पाकिस्तान एक मोठा कट आखतोय. दोन दिवसात दोन हिंदू मंदिरांवर हल्ले झाले, हिंदू वस्तीत तोडफोड करण्यात आली, जमावानं हैदोस घातला. अचानक ब्रिटनमध्ये हिंदू मुस्लिम वातावरण का तयार झालं, पाहूयात यावरचा हा रिपोर्ट. इंग्लंडमध्ये पाकिस्तानचा हिंदूंविरोधात कट, हिंदू वस्तीत धुडगूस, दोन मंदिरांवर हल्ले, पाकिस्तानी तरुणांची मंदिरांवर दगडफेक. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या हिंदूंविरोधात पाकिस्तान मोठा कट रचतोय. दोन दिवसात ब्रिटनच्या दोन शहरात दोन मंदिरांवर हल्ले झाले. इतकंच नाही तर हिंदू बहुल वस्तीत पाकिस्तान समर्थकांनी अक्षरशः धुडगूस घातलाय. पहिली घटना घडली लंडनच्या लेस्टर शहरात. लेस्टर शहरात एका शिवमंदिरात मुस्लिम जमावानं तोडफोड केली, भगवा झेंडा फाडून जाळून टाकला. हा हल्ला करणारे सगळे मुस्लिम पाकिस्तानी असल्याचं तपासात समोर आलं. या हल्ल्यानंतर लेस्टर मधल्या हिंदू बहुल वस्तीतही धुडगूस घालण्यात आला, अल्लाहू अकबरचे नारे लगावण्यात आले. त्यानंतर असाच प्रकार बर्मिंगहॅम मध्ये घडला. बर्मिंगहॅमच्या दुर्गा मंदिरात मुस्लिम जमावानं तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मंदिरात घुसण्याचा प्रयत्न हा जमाव करत होता, पण स्थानिक पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत हा हल्ला रोखून धरला. हल्ला करणाऱ्या 200 अधिक लोकांच्या जमावाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तपासात हे सारे युवक पाकिस्तानी असल्याचं समोर आलं. आता अचानक ब्रिटनमध्ये हिंदूंवर हल्ले कसे सुरू झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर 28 ऑगस्टला आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्यानंतर लंडनमध्ये परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानकडून माथेफिरू युवकांना आणखी चिथावणी दिली गेल्याचंही समोर आलंय. दुसरीकडे स्थानिक मुस्लिम मात्र हिंदू मंदिर आणि स्थानिक हिंदूंचं रक्षण करायला समोर आल्याचं दिसलं. स्थानिक मुस्लिम धर्मगुरूंनी शांततेचं आवाहनही केलंय. लंडन मधल्या हिंदूंमध्ये या हल्ल्यांमुळे दहशतीचं वातावरण आहे. लंडन मधल्या भारतीय उच्चायुक्तांनी दोन्ही घटनांचा निषेध केलाय. नागरिकांची माथी भडकावून वातावरण अस्थिर करायचा पाकिस्तानचा कपटी इरादा या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलाय. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24 तास.